शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर शेती फायद्याची ठरते आणि उत्पन्न देखील वाढतं। असाच एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे पालघर जिल्ह्यातल्या विकास वझे यांनी। विकास वझे यांनी खेकडा पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामधल्या भुईगाव या गावात राहणाऱ्या विकास वझे या शेतकरी तरुणानं आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक शेतीला जोड देत व्हर्टिकल क्रॅब फार्मिंगचा म्हणजेच खेकड्यांच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे। खेकड्यांच्या शेतीचा पालघर जिल्ह्यातला हा पहिलाच प्रयोग आहे। विशेष म्हणजे ही खेकड्यांची शेती एखाद्या तळ्यात केलेली नसून ती एका उभ्या पद्धतीच्या बॉक्सेसमध्ये करण्यात आली आहे। कोरोना महामारीच्या काळात विकास यांना व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग करण्याची कल्पना सुचली। त्यांनी विविध ठिकाणांहून या शेतीविषयी अगोदर माहिती घेतली आणि मग त्यांनी रत्नागिरीच्या एका फिशरी कॉलेजमधून या खेकड्याच्या शेतीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर विकास यांनी आपल्या शेतात एका गुंठ्याच्या जागेत हा प्रयोग सुरू केला। या खेकड्याच्या शेतीसाठी लागणारं काही साहित्य हे त्यांनी थायलंडवरून मागवलं आणि या शेतीसाठी लागणारे खेकडे हे कोकणातल्या विविध भागांतून आणि गुजरात राज्यांतून मागवण्यास त्यांनी सुरुवात केली। पालघर जिल्ह्यात मुंबईच्या बाजारपेठेत तसंच भारताच्या विविध भागांमध्येही त्यांच्या खेकड्यांना मोठी मागणी आहे। खेकड्यांना मोठी मागणी असल्यानं या शेतीतून खर्च वगळता चांगला नफा मिळत असल्याचं विकास वझे सांगतायत। हा जो तुम्ही मागे बघत आहात हे व्हर्टिकल बीन फार्मिंग आहे। त्यामध्ये मी क्रॅब फार्मिंग करतोय। हिरव्या पाठीचा खेकडा आणि लाल पाठीचा खेकडा असे दोन्ही खेकड्याचे प्रकार आपण इकडे करत आहोत आणि याचे पूर्ण बाजारपेठ ही आपल्या मुंबईमध्येच जास्त प्रमाणामध्ये आहे। हॉटेलमध्ये म्हणा किंवा एक्सपोर्टसाठी म्हणा किंवा लोकल मार्केट म्हणा होलसेल म्हणा तर आपण इकडून पूर्ण आपण ते पाठवतो। आपण त्यासाठी पूर्ण लॉकडाऊन होतं तेव्हा हा प्रोजेक्ट मी चालू केलेला आणि हा प्रोजेक्ट चालू करताना भरपूर काही प्रॉब्लेम आलेले आहेत मला की लोकांना घरातून उतरायला मिळत नव्हतं। अशा वेळेला मी हा प्रोजेक्ट पूर्ण इकडे उभा केला। लोकांना असंच मला सांगायचं आहे की असेच नवीन काहीतरी तुम्हीसुद्धा करा आणि काहीतरी नवीन काहीतरी करून दाखवा। मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन सतत केवळ नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांसमोर विकास वझे या तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेत जमिनीत खेकड्यांच्या शेतीचा पहिला आणि अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर।